परीक्षा देऊन परतत असताना 3 विद्यार्थिनींवर काळाने घाला घातला. पोलादपूर येथील कशेडी घाटात रिक्षा आणि डंपर यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 3 विद्यार्थिनींचा समावेश आहे. त्या परीक्षा देऊन घरी परतत होत्या. वाळूने भरलेला डंपर या रिक्षावर पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला. हालिमा अब्दुल सलाम पोपेरे, आसिया सिद्दीकी, नाजमीन मुफीद करबलेकर आणि अमन उमर बहूर असे या मृत झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.